कल्याण ट्रैफिक पुलिस और आरटीओ ने आज उन रिक्शा चालकों के खिलाफ कार्रवाई की है जो यातायात की भीड़ पैदा कर रहे थे और अतिरिक्त किराया वसूल रहे थे। कल्याण सिटी ट्रैफिक पुलिस और कल्याण आरटीओ ने संयुक्त रूप से यातायात नियमों का उल्लंघन करने, ट्रैफिक जाम करने और अतिरिक्त किराया वसूलने के आरोप में 106 रिक्शा चालकों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई की है। आपको बता दें कि परिवहन उपशाखा कल्याण और आरटीओ कल्याण ने कल्याण रेलवे स्टेशन, होटल, एसटी स्टैंड समेत कई क्षेत्रों में रिक्शा का निरीक्षण किया। साथ ही ट्रैफिक पुलिस ने रिक्शा चालकों से नियमों का पालन करने की अपील की है। शहर वाहतूक शाखा कल्याण आणि आरटीओ यांचे आपण संयुक्त आपण एक ड्राइव घेतला होता, त्यामध्ये ज्या कल्याणमधल्या अनाधिकृत रिक्षा आहेत त्यांच्याकडं परमिट नाही, लायसन नाही आहे, नंतर बॅच नाही आहेत, थोडेफार त्या काही रिक्षावाल्यांकडे PUC नाही, इन्शुरन्स नाही, त्याचा आपण एक आज ड्राईव्ह घेतला होता आणि काही दिवसापासून आपल्याला ईमेलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मास मीडियावर एक तक्रारी प्राप्त होत्या की काही रिक्षावाले, मजूर रिक्षावाले विदाउट लायसन किंवा काही रिक्षावाल्यांना थोडे त्रास देतात, त्याबद्दल आपण एक ड्राईव्ह घेतला असता आज आपण एकूण 700 ते 800 रिक्षा चेक केल्या आणि त्यामध्ये आपण एक 41 रिक्षा आता अजून डिटेन केलेले आहेत। काही रिक्षावाल्यांकडं पेपरची पडताळणी केली, त्यामध्ये इन्शुरन्स संपलेले आहे, परमिट नसल्यामुळे आपण त्यांच्याकडं अधिक दंडात्मक कारवाईसुद्धा केलेली आहे। आणि मला एक दुसरं रिक्षावाल्यांना एक आवाहन करायचं आहे की आता नवीनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मोटर वाहन नियम अधिनियमात एक बदल केलेले आहेत, त्याची दंडाची रक्कममध्ये बदल केलेले आहेत, काही दंडाची रक्कम वाढलेली आहे, तर आपल्याला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जे रिक्षा चालक आहेत किंवा कुठलेही वाहनधारक आहेत तर त्यांनी त्या कायद्याच्या दंडात्मक चौकटीत राहून आपलं काम करायचं आहे, कारण आम्ही तर विनाकारण कुणाला ट्रॅफिक विभाग किंवा शहर वाहतूक शाखा विनाकारण कुणावर केसेस किंवा हे लादणार नाही, परंतु सर्वांना एकच विनंती की आम्ही त्या केसेस जे करणार आहोत त्या गुणात्मक केसेस असतील, आमच्या संख्यात्मक केसेस नसतील आणि सर्वांनी त्याची काळजी घेणे आहे।